तारक मेहता का उल्टा चष्मा ही विनोदी मालिका लोकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे। ही मालिका आणि या मालिकेतील कलाकार सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात। हा कौटुंबिक टीव्ही शो गेल्या 14 वर्षाहून अधिक काळ प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे। जेठालाल असो वा दयाबेन असो, बबिताजी, या शोमधील प्रत्येक व्यक्तिरेखांनी ह्या घराघरात आपला ठसा उमटवला आहे। दयाबेन बऱ्याच दिवसांपासून शोमधून गायब होती, तिच्या प्रतीची चर्चा बऱ्याच दिवसांपासून होत आहे। प्रेक्षक ही अभिनेत्रीच्या पुनरागमनासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत। आता निर्मात्यांनी प्रेक्षकांसाठी नवीन शक्कल लढवली आहे, पाहूया नेमकं काय घडलंय। आता पुन्हा एकदा सर्वांना दयाबेन आणि जेठालालची धमाल पाहायला मिळणार आहे। वास्तविक निर्मात्यांनी अलीकडेच तारक मेहता का उलटा चष्माचं ॲनिमेटेड व्हर्जन लॉन्च केलं आहे। लोकप्रिय तारक मेहता का छोटा चष्मा याचा तिसरा सीझन आहे, जो उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे। तारक मेहता का छोटा चष्माच्या तिसऱ्या सीझनमुळे मुलांसह सर्वांनाच पुन्हा एकदा दयाबेनचा मजेशीर अंदाज ॲनिमेशनच्या स्वरूपात पाहायला येणार आहे। तारक मेहता का छोटा चष्मा बद्दल बोलताना आसिफ मोदी म्हणाले, तारक मेहता का छोटा चष्मा हा खूप मजेदार आणि रंजक शो आहे। ही सिरीज नेहमीच मुलांना आनंदी आणि चकित करते। या शोचा हा तिसरा सीझन आहे। मुलांना पहिली दोन सीझन खूप आवडले आहे आणि तिसरा सीझनही तितकाच आवडेल अशी मला आशा आहे। हा एक मोठा आणि चांगला शो असणार आहे। शोचा पहिला भाग 16 मे रोजी प्रदर्शित झाला आहे। दरम्यान ॲनिमेशनच्या स्वरूपात का होईना दयाबेनची मजेशीर व्यक्तिरेखा पुन्हा एकदा दिसणार आहे यासाठी सर्वच उत्सुक आहेत। या सिरीजची ही पहिलीच वेळ नाही आहे। यापूर्वीही मुलांच्या आवडत्या तारक मेहता का छोटा चष्माचे 2 सीझन प्रसारित झाले आहेत। या सीझनला प्रेक्षकांचं भरभरून प्रेमाने प्रतिसाद मिळाला आहे। आता शोच्या तिसऱ्या सीझनबद्दल प्रेक्षकांसह निर्माते खूपच उत्सुक आहेत आणि त्यांना आशा आहे की मागील सीझनप्रमाणे हा सीझन देखील मुलांना खूप आवडेल। अशाच महत्त्वाच्या आणि रंजक अपडेट्ससाठी जीवन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका।